आपण सर्वजण होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो मात्र त्यामागची प्रथा परंपरा शास्त्र काय आहे होळीची पूजा कधी करावी नेमका मुहूर्त कधी आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात ओम नमो नारायण फाल्गुन पौर्णिमा हुताशनी पौर्णिमा कामदहन पौर्णिमा म्हणजेच होळी या होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद ही होळी कधीपासनं प्रचलित झाली तर विष्णू पुराणानुसार भक्त प्रल्हादाला हिरण्यकश्यपुने त्याच्या बहिणीसोबत होलिकेसोबत कटकारस्थान रचलं आणि तिला सांगितलं की कोणत्याही स्वरूपात या प्रल्हादाला तू मार त्याचा अंत कर त्यामुळे होलिकेने भक्त प्रल्हादाला मांडीवर घेतलं आणि धकधकत्या चितेमध्ये प्रवेश केला परंतु भक्त प्रल्हाद हा विष्णू भगवंताचा निस्सिम भक्त होता विष्णू भगवंताच्या कृपेमुळे होळीकेचं दहन झालं आसुरीचं दहन झालं दुष्ट प्रवृत्तीचं दहन झालं आणि भक्त प्रल्हाद त्यामध्ये सुखरूप वाचला अशी आख्यायिका आहे तेव्हापासून होलिका दहन केलं जातं या होलिका दहनामध्ये जास्तीत जास्त जडीबुटी आयुर्वेदिक वनस्पती नानाविध वनस्पत्यांचा नक्षत्र राशी वनस्पत्यांचा पालापाचोळा समिधा सुगंधी द्रव्य गायीचे शुद्ध तूप गौऱ्या आदींच्या सहयोगातून आणि वैदिक मंत्राद्वारे ओम नमो भगवते वासुदेवाय त्रिविक्रमाय संस्थिताय मम शरीरम अमृतम तेज कुरु कुरु स्वाहा आदी मंत्रांनी ती होलिका पेटवायची आहे दुर्गुणांचा नाश व्हावा सद्गुणांचा विजय व्हावा अशा पवित्र उद्देशाने आणि प्रसन्न अंतकरणाने होलिका पूजन करायचं आहे संध्याकाळी सहा वाजून चोवीस मिनिटा ते आठ वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत थोडक्यात दोन तास सत्तावीस मिनिटं होलिकेचं विशेष मुहूर्त आहे सूर्यास्तानंतर ही होळी सर्वांनी मनोभावे आनंदाने साजरी करावी रंगांचा सण म्हणून सुद्धा होळीला संपूर्ण भारतामध्ये विश्वामध्ये ओळखलं जातं संबोधलं जातं